नाशिकात औरंगाबादकर सभागृहातील सरकार अकॅडमीच्या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचं औक्षणानं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन आणि नंतर मान्यवर सत्कारही पार पडला. या कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, पालघरचे ॲडिशनल SP योगेश चव्हाण, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, ॲडव्होकेट राहुल कासलीवाल, सरकार अकॅडमीचे संचालक प्राध्यापक रवींद्र सरकार, प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ आरोटे, प्राध्यापक आनंद कुलकर्णी, प्राध्यापक सुनील गायकर, प्राध्यापक किशोर अंकुळणे, आनंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ॲडिशनल SP योगेश चव्हाण यांना सपत्निक प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. ॲडिशनल SP योगेश चव्हाण लिखित चालू घडामोडींच्या विशेष पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. प्रमुख अतिथी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आणि ॲडिशनल SP योगेश चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. लेखक श्री चव्हाण, त्यानंतर त्यांच्या मिसेस, माझे शिक्षक श्री कुलकर्णी सर, सरकार सर, इथे उपस्थित तहसीलदार श्री दीपक पाटील आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व भविष्यातील अधिकारीच म्हणून वापरत आहे ना, इतका वेळ त्यांनी आपलं भाषण ऐकलं आहे तर नक्कीच त्यांच्यामध्ये पेशन्स आहे असं दिसतंय. आणि ज्याच्यामध्ये पेशन्स आहे त्याच्यामध्ये जिंकण्याची आणि लढण्याची खूप मोठी स्ट्रेंथ असते, तर ते नक्कीच अधिकारी होतं. मी आपल्या सर्वांचं एकदा अभिनंदन करेल की आपण या क्लासपर्यंत आलात, आपलं ध्येय निश्चित केलं आणि ध्येयाच्या प्रती आपण एक चांगल्या म्हणजे शिताफीने म्हणजे तडफेने आणि तीव्रतेने प्रयत्न करत आहात आणि हेच प्रयत्न जे असतात ते आपल्या यशाकडे घेऊन जातात. मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण जसे विद्यार्थी दशेत असताना असं भाषण ऐकत असताना एक कल्पना करतो की मी पण अधिकारी होईल आणि मी असं बसेल आणि आपला कधीतरी सत्कार होईल, तर आज माझ्या दोन शिक्षकांसमोर माझा सत्कार होत आहे याच्यापेक्षा नशिबाची गोष्ट कुठली नसेल. तर मी सरकार सरांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आज कार्यक्रमाला बोलवलं आणि माझा सत्कार केला. मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षापासून म्हणजे गेल्या 10 वर्षापासून करिअर अकॅडमीशी माझा संबंध आलेला आहे आणि मी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर ज्यावेळेस बोलवत असतात, जरा मी जसं सांगितलं की मी मालेगावला असताना 2011-12 मोठी मेगा भरती PSI पोलीस सब इन्स्पेक्टर यांची आली होती आणि एक मला स्वतःला सवय की फक्त एकदा डिपार्टमेंटमध्ये आलं आणि फक्त तेच 24 तास त्याच्यातच राहायचं असं नाही, तर पेपर रिडिंग म्हणा किंवा अवांतर रिडिंग जे आहे याची मला आवड आहे. आणि सरांनी सांगितलं, नाशिक जिल्हा न्यायालयासाठीच्या रिक्त जागांसाठी सरकार अकॅडमीच्या 24 विद्यार्थ्यांची निवड झाली. अशा यशस्वी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरकार करिअर अकॅडमीचे संचालक रवींद्र सरकार यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली. 6 जानेवारी 2019 रोजी सरकार करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे पुस्तक म्हणजे वर्षभेद गाळावाचे असून त्यामध्ये संपूर्ण वर्षभरांच्या चालू घडामोडी की ज्या UPSC MPSC किंवा अन्य स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठी अत्यंत उपयोगी असणारी ही वर्षभेद चालू घडामोडी हे पुस्तक आदरणीय ॲडिशनल SP पालघर योगेश चव्हाण साहेब यांनी लिहिलेले असून ते पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. तसेच करिअर अकॅडमी या संस्थेमार्फत म्हणजे नाशिक जिल्हा कोर्टामध्ये ज्या क्लॅरिकल आणि स्टेनोग्राफरच्या जागा निघालेल्या होत्या त्यासाठी 24 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन्स यामध्ये झालेलं आहे. त्यांचा सत्कारसुद्धा आदरणीय ॲडव्होकेट राहुल कासलीवाल साहेब सिनियर वकील यांच्या हस्ते होत आहे. असा हा एकंदरीत आजचा सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरकार अकॅडमीच्या प्राध्यापिका शारदा मॅडम, प्राध्यापक विनोद शिरोडे, मॅनेजर संदीप जाधव यांसह सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.